दिव्यांग लोकांसाठी मतदान आहे, वोटिंग आहे, ज्यांचं वय 85+ आहे किंवा जे दिव्यांग आहेत किंवा अंध अपंग आहेत जे मतदान केंद्रापर्यंत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी त्यांच्या घरी जाऊन मतदान करण्यासाठी संपूर्ण टीमला सेक्टर ऑफिसरपासून तर पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना एकत्रित बसून महाशय तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी साहेब यांनी तंतोतंत माहिती दिली व कोणत्याही प्रकारचा गोपनीयतेचा भंग होणार नाही व कुठलाही दिव्यांग मतदार किंवा वयोवृद्ध मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याबाबत सूचना दिल्या व कोणत्याही प्रकारे गोपनीयतेचा भंग होणार नाही याबाबत सूचना देऊन मतदान प्रक्रिया योग्य पद्धतीने राबवावी व कोणता कर्मचारी कोणत्या प्रकारचं काम करेल याबाबत सविस्तर सूचना दिल्या व 2 तासाचं मार्गदर्शन देऊन सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यात आलं. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मध्ये ज्या मतदारांचं वय वर्ष 85 किंवा अधिक आहे तसेच जे दिव्यांग मतदार आहेत जे अंतरणात खेळलेले आहेत अशा मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा आहे. आपल्या तालुक्यामध्ये असे सर्व अर्जांची छाननी करण्यात आली असून 45 मतदारांचे अर्ज मंजूर करण्यात आले. अशा 45 मतदारांना घरपोच मतदानासाठी आपण 8 पथकं गठीत केली असून 7 मार्गावरती मतदान करून घेणार आहे. दिनांक 4 मे रोजी पहिली फेरी आणि उर्वरित मतदारांसाठी दिनांक 9 मे रोजी दुसरी फेरी अशा 2 टप्प्यामध्ये मतदान पार पडणार आहे. या संदर्भात नियुक्त सर्व मतदान अधिकारी, मायक्रो ऑब्झर्वर, क्षेत्रीय अधिकारी, चतुर्थी कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी यांचा आज आपण ट्रेनिंग सविस्तर घेतलेला असून त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही स्वरूपाची अडचण येणार नाही याबाबत आम्ही दक्षता घेत आहोत. आपली जे मार्ग आहेत ते 7 आहेत जिथे सर्व गाव समस्या आहेत मात्र हे 7+1 राखीव अशा एकूण 8 पथकं आपण गठीत केलेली आहेत. आज दिनांक 29 एप्रिल 2024 रोजी होम वोटिंग म्हणजेच अंध अपंग विकलांग आणि 85 वर्षाच्या वरील बेडवर असलेले किंवा ज्यांना हालचाल करता येत नाही अशा लोकांसाठीचं होम वोटिंगसाठी आम्हाला प्रशिक्षण तहसील कार्यालय चोपडा इथं देण्यात आलं. त्या ठिकाणी आदरणीय आपले थोरात राव साहेब यांनी नमुना नंबर 10 पासून नमुना मतदान कक्ष उभारणीपासून तर होम वोटिंग कसे घ्यावे NX-10 तसेच आम्हाला NX-11 आणि फॉर्म 14A तसे 13A व 13B असे सर्व फॉर्मॅट समजून सांगितले व कशा पद्धतीने आपण त्यांचं होम वोटिंग करून घ्यावं या संदर्भात सविस्तर अशी माहिती दिली. त्यामध्ये कंपार्टमेंट उभारणीपासून संबंधित कर्मचाऱ्याचं वोटिंग कसं गोपनीयरित्या करता येईल या संदर्भातल्या सर्व आवश्यक त्या सूचना दिल्या आणि छानपैकी या संदर्भातलं नियोजन सोबत असलेले फोटोग्राफर, शिपाई, पोलीस यंत्रणा आणि RO साहेब यांनी झोनलच्या मदतीने कसं हे वोटिंग करून घ्यावं या संदर्भात व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि अशा पद्धतीने एक 1.5 तासाचा क्लास आमचा घेण्यात आला. आज निवडणूक निर्णय अधिकारी आदरणीय पाटोळे साहेब आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब थोरात साहेब यांनी होम वोटिंग संदर्भात यथोचित असे मार्गदर्शन केलेले आहे. 85 वय वर्ष 85 व त्यावरील व्यक्ती तसे अंध विकलांग व अपंग व्यक्ती आणि कोविड बाधित व्यक्ती त्यांच्या घरी जाऊन आम्हाला एक टीम त्या ठिकाणी त्यांनी बनवून दिलेली आहे आणि ही पूर्ण संपूर्ण टीम त्या ठिकाणी होम वोटिंगसाठी रवाना होणार आहे आणि त्या होम वोटिंगला तिथे गेल्यानंतर त्या मतदाराकडनं तिथे एक मतदान केंद्र त्या ठिकाणी उभारलं जाईल आणि त्या ठिकाणी मतदानाधिकारी क्रमांक 1, मतदानाधिकारी क्रमांक 2 आणि सेक्टर ऑफिसर, झोनल ऑफिसर, त्यानंतर एक ऑब्झर्वर आणि एक मदतनीस असे सर्व यंत्रणा त्या ठिकाणी त्या मतदाराकडनं मतदान करून घेईल आणि ते मतदान प्रक्रिया जी आहे ती त्यांनी आम्हाला पोस्टल बॅलेट कसं करायचं, त्यानंतर पोस्टल बॅलेटमध्ये ते मतदान कसं करून घ्यायचं आणि या संदर्भामध्ये त्या ठिकाणी प्रत्येक मतदाराकडे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक व्हिडिओग्राफर त्या ठिकाणी आम्हाला सोबत असेल, टीम सोबत, आणि तो व्हिडिओग्राफर मध्ये मतदान करण्यासाठी जाण्यापर्यंत तर मतदान करून येण्यापर्यंत तो आमच्या सोबत असेल आणि अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन आदरणीय पाटोळे साहेब, आदरणीय भाऊसाहेब थोरात साहेब, बंबाळे साहेब यांनी आम्हाला यथोचितपणे केलेलं आहे.